मुलगा लहानाचा मोठा होत असताना पालकाच्या मुलाकडून अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो मुलाला शाळेमध्ये पाठवितो. पालकाच्या अपेक्षेनुसार विद्यार्थ्याला शिक्षण देऊन त्याला घडविणे ही शिक्षकांची फार मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी शिक्षकांनी समर्थपणे पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. आकांक्षित जिल्हा शिक्षण कार्यशाळा DIECPD गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजय राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून DIECPD प्राचार्य डॉ शरदचंद्र पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी उरकुडे, ज्येष्ठ अधिवक्ता भोजने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भामरागड तालुक्याप्रमाणे संपूर्ण जिल्हा कॉपीमुक्त करावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमात बोलीभाषा पुस्तकाचे विमोचन देखील करण्यात आले. आकांक्षित कार्यक्रमाबाबत अधिव्याख्याता डॉक्टर नरेश वैद्य, भामरागडच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाने यांनी दिल्ली येथे जाऊन प्रशिक्षण घेतले. या कार्यशाळेदरम्यान त्यांनी मार्गदर्शन केले. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.